ओके स्टॉप. नमस्कार, माझे नाव गायत्री विनायक सोनवणे. माझ्या शाळेचे नाव जीपा प्राथमिक शाळा धामणगाव. माझ्या वक्तृत्वाचा विषय भारत चंद्रायण मोहीम 2. विस खांडेकरांच्या अमृतवेल मधील एक ओळ आहे. एखादं स्वप्न पाहिलं ते भुलवलं, ते सत्य सृष्टीत उतराव म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग जरी पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्त आलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्न मागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तर तो यामुळं. तर मित्रांनो, आज मी आपल्या समोर उभे आहे ते देखील अशा एका स्वप्नाबद्दल बोलण्यासाठी. एक असं स्वप्न जे फक्त एका माणसाचंही नव्हतं किंवा एखाद्या संस्थेचं देखील नव्हतं, तर ते सर्व देशाचं होतं. षण्मुख सुब्रमण्यम या चेन्नईच्या युवकानं विक्रम लँडरचं अवशेष शोधल्याचं आता काही दिवसांपूर्वीचं मी वाचलं, आणि चंद्रयानचा अख्खा पट माझ्या डोळ्यासमोर ठरवला. अविशात मला अगदी मनापासून कुणाचा हेवा वाटला असेल ना, तर तो बारामतीच्या सिद्धी पवारचा. अहो, खुद्द इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये बसून सर्व सोहळा अनुभवणं खरंच किती रोमॅंचक असेल. पण हे सगळं आपल्या घरच्या टी व्हीवर पाहणे देखील काही कमी रोमॅंचक नव्हतं. एरवी क्रिकेटची मॅच किंवा ती फुटबॉल फिफा यासाठी रात्रभर टी व्हीसमोर बसणारी आम्ही विक्रम लँडरचं लँडिंग पाहण्यासाठी रात्रभर टी व्हीसमोर थान मांडून बसलो होतो. आणि जेव्हा विक्रम लँडरचं कनेक्शन तुटल्याचं कळलं तेव्हा के सी मन सर पंतप्रधानच्या खांद्यावर डोके ठेवून रडले, तेव्हा मला देखील उंका फुटला होता. माझ्या पप्पांनी मला सलीलांनी यांची गोष्ट सांगितली. माउंट एव्हरेस्ट चढताना एखादा यशाची प्रयत्न सलीलांनी एव्हरेस्टला उद्देशून बोलले होते. आय विल कम अगेन कॉन्कर यू बिकॉज ऍज अ माउंटन यू कॅन नॉट ग्रो बट ऍज अ ह्युमन आय कॅन. अर्थात मी परत येऊन तुझ्या मात करेल, कारण हे पर्वत शिखर तू वाढू शकत नाही, पण मी मनुष्य म्हणून निश्चित वाढू शकेल. त्याच धर्तीवर मला चंद्राला एक गोष्ट सांगावीशी वाटते. सपना तुटा है आज हौसला नहीं, सपना तुटा है आज हौसला नहीं, गिरी हूँ मरी नहीं, गिरी हूँ मरी नहीं. एक चांद आऊंगी फिर से मैं अपने सपने लेकर, एक चांद आऊंगी फिर से मैं अपने सपने लेकर. एक नया विक्रम, एक नया रोहर, एक नया विक्रम, एक नया रोहर. 2008 चंद्रयान 1 धवल यशानंतर इस्रोने 22 जुलै 2019 चंद्रयान 2 प्रक्षेपण केले. विकिपीडियावर आपल्याला त्याचे मिशन ऑब्जेक्टिव्ह पाहायलाच मिळतात. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचे मिशन ऑब्जेक्टिव्ह 2.1 किमी चुकल्याचं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण आदित्यने चंद्राच्या पृष्ठभागावर 3D नकाशा बनवण्यात मोलाचं योगदान दिलं. काही गोष्टी अशा असतात त्यांना यश अपयशाच्या परिभाषा अपुऱ्या पडतात. चंद्रयान 2 एक गोष्ट आहे असं मला वाटतं. जरी इस्रोने विक्रमसोबतचं कनेक्शन स्थापन होऊ शकलं नसलं तरी या मोहिमेने आणि इस्रोने 130 कोटी देशवासियांना एकाच कनेक्शनमध्ये जोडले. आपली तरुवाई त्यांच्या डीपी सेक्टर्सवर सिननट्या किंवा क्रिकेटर असतात त्यांच्या डीपी सेक्टर्सवर आज इस्रो आणि के सी मन सर आले. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती, निष्ठा, देवळेपणा याचं एक मॉडेल निर्माण केलं. मला खात्री आहे माझ्यासारख्याच अख्ख्या भारत देशवासियातील माझे बंधू भगिनी मोठं होऊन वैज्ञानिक होण्याचं किंवा इस्रोमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहत असतील. जणू आमच्यासाठी शिरवाडकरांनी लिहिलं, अनंत आमची इथे आज अनंत.